सासवड पठारावरील खडकाळ टेकड्या हा अखंड भटक्या पट्टेरी तरसाचा आदर्श अधिवास आहे. पट्टेरी तरसाविषयी अनेक गैरसमज आहेत, परंतु हा अत्यंत हुशार व संवेदनशील प्राणी आहे. मृत प्राण्यांवर उपजीविका करणारा असुरी प्राणी अशी प्रतिमा असणारा तरस वस्तुतः पर्यावरणासाठी खूप महत्त्वाचा आहे. तरसाचा दिवस रात्री सुरू होतो. निशाचर तरस रात्री मृत प्राण्यांच्या शोधात सहसा एकटच भटकताना आढळतं, पण वेळ असल्यास ते सराईतपणे शिकार करतं. सासवडमधील मनुष्य वस्ती जवळच्या माळरानावर फेकून दिलेल्या मृत कोंबड्या हे त्यांचं प्रमुख अन्न आहे. त्याचा मजबूत जबडा जाड कातडी आणि मोठी हाडं देखील फोडू शकतो. त्यांच्या पोटातील आम्ल पदार्थ अगदी कुजलेलं मांस देखील पचवू शकतात. असं कुजलेलं मांस साफ करून तरस रोगराईला आळा घालतात. यामुळेच त्यांना पर्यावरणाचे स्वच्छता कर्मी म्हणतात. पट्टेरी तरस स्वतःचा प्रदेश चिन्हांकित करण्यासाठी गुदद्वाराच्या ग्रंथाचा वापर करतात. प्रतिकूल हवामान आणि शिकारी यांच्यापासून रक्षण करण्याकरता दिवसा तरस गुहा, मोठे दगड, दाट झाडी आणि गवताच्या आश्रयाने राहतं. लांडगे आणि खोकडांच्या उलट तरस कायमस्वरूपी गुहा करून राहतं. अनेक पिढ्या या गुहा वापरतात. पण कितीही काटक असलं तरी तरसाचं भविष्य आता धोक्यात आहे. आपल्याकडे माळरानं पडीक जागांमध्ये गणली जातात. त्यांना संरक्षण नाही. अनेक पिढ्यांपासून तरस वापरत आलेल्या गुहांच्या जागा आता गुंठेवारीखाली येत आहेत. तरस अनेक पर्यावरणातील बदलांमधून गेले आहेत, परंतु नवीन विकासाचा जोर त्यांचं दख्खनच्या पठारावरील अस्तित्वच नष्ट करीत आहे.